आखाडी निमित्ताने बाजारात गावठी कोंबड्यांची आवक वाढली असून साधारणपणे 500 ते 700 रुपये किमतींना कोंबड्यांची विक्री होत आहे. रविवारी आषाढी अमावस्या असून यालाच गटारी अमावस्याही म्हटले जाते. या दिवशी गावठी कोंबड्यांना जास्त मागणी असून कोंबड्यांचा बळी देण्याची प्रथा आहे. या दिवशी काळ्या कोंबड्या आणि उलट्या पराच्या कोंबड्यांना विशेष मागणी असतेच, मात्र इतरही कोंबड्यांना मागणी असते. मांसाहार करणाऱ्या शौकीनांना हा दिवस पर्वणीचा असतो, त्यामुळे गावठी कोंबड्या खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात. VM न्यूज मराठी, सातारा. काय दर काय चालले? दर तर आले 700 रुपये, 600 रुपये, 650, 550. काय काळ्या कोंबड्यांना मागणी? काळ्या कोंबड्यांना मार्जिन आहे. काळी कोंबडी जाती 400, 450. त्या उलट्या पराच्या कोंबड्या लागतात, त्याचे काय आपल्याकडे? आपल्या सिटीमध्ये तर काही चालत नाही. आता मागणी कशी? आता मागणी जास्त करून काळ्या कोंबडी, खैरी कोंबडी झाली. आणि एखादा लाल असेल तर मग तो पार्टीला ह्याला वगैरे लोक नेतात. साधारण काय किलोच्या हिशोबाने असतं का तुम्ही? नगाच्या हिशोबाने? नगाच्या हिशोबाने. नगाच्या आपण देताना नगाच्या हिशोबाने देतो. हे साधारण 500 रुपयांपासून 500 ते 700 रुपये, 650 पर्यंत शेवट देऊन